नमस्कार मित्रांनो, हा आपला 45 दिवसाचा प्लॉट आहे. तर हा कशा प्रकारे डेव्हलप झालेला आहे याबद्दल बघू शकता तुम्ही. तर हा व्हिडिओ अशा पद्धतीचा आहे की याच्यावर करपा वगैरे काही प्रमाणामध्ये आला होता, तुम्ही बघू शकता. हे बघा, करपा व आळई ये थोड्या प्रमाणामध्ये जाणवत होती. हे बघा, तर याच्यावर मी एक स्प्रे घेतला, तर जवळपास करपा 100% कवर झालेलं आहे. बघा क्वालिटी, 45 दिवसाचा प्लॉट आहे. तर मित्रांनो, यासाठी मी करप्यावरती जे आहे स्ट्रेप्टोसायक्लिन घेतलेलं आहे. हे बघा, फुटवेसुद्धा चांगल्या पद्धतीने याला निघत आहे. तर याला खत सध्या 19-19 चालू आहे, तर ते थोड्या प्रमाणामध्ये बाकी आहे. याच्यानंतर त्याला 12-1 सुरू करायचं आहे, कारण ते आता संपल्यात जमा आहे. तर बघा क्वालिटी कशा पद्धतीची. तर मित्रांनो, मी वारंवार सर्व शेतकऱ्यांना सांगत होतो की तुम्ही मरीन गोल्ड आणि ॲक्वाकॉल वापरा, परंतु बहुतेक शेतकऱ्यांना ते मिळालं नाही. तर त्याचे रिझल्ट आहे, खूप छान रिझल्ट आहे. आणि याला तर मी वरतूनसुद्धा खत दिलेलं आहे, तर तो खताचा व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता. कमेंट करून नक्की कळवा क्वालिटी कशा पद्धतीचे, व तुम्हाला याच्यामध्ये या प्लॉटमध्ये काय कमी वाटते हे पण मला कमेंटमधून नक्की सांगा, की कशाचे कोणत्या गोष्टीची कमतरता तुम्हाला आपल्या प्लॉटमध्ये वाटते. तर मी करप्यासाठी जे आहे ते स्ट्रेप्टोसायक्लिन वापरलेलं आहे. हे एक अँटीबायोटिक औषध आहे. तर ते करपा येण्याअगोदर जरी वापरलं तर जवळपास खूप चांगल्या पद्धतीने ते करप्याला कवर करतं, म्हणजे नंतर येतच नाही. आणि करपा एक वेळेस जर अगोदर आला तर आपल्याला त्याला कवर करायला खूप वेळ वाया जातो, आणि त्यातल्या त्यात टिपका करपा जर आला तर आपल्या प्लॉटची खूप नासाडी होते. त्याच अनुषंगाने करपा येऊ नये याचे आपल्याला पूर्वनियोजन करणं खूप गरजेचं आहे. आणि कोणत्या प्रकारचे बुरशीनाशक न वापरता, अनुभव मी असं सांगणार नाही की मी जे सांगतो आहे तेच वापरा, परंतु तुमच्याकडीलही काही शेतकऱ्यांचा जो अनुभव आहे त्याच पद्धतीनं त्यांचे रिझल्ट बघून तशाच औषधांची फवारणी घ्या. आणि जर आळाई असेल तर त्याच्यासाठी ॲम्प्लिको तुम्ही घेऊ शकता. हे बघा, हे करप्याचे स्पॉट होते, जवळपास ते कवर झालेले, व थोड्या प्रमाणात आळाईसुद्धा होती, तर ती पण चांगल्या पद्धतीने कवर झालेली आहे. आणि स्ट्रेप्टोसायक्लिन जे आहे ते त्याचं प्रमाण जे आहे ते प्रति लिटर पाण्याला 3 ग्रॅम ह्याच प्रमाणात वापरायचं आहे, नाहीतर तुम्ही 40 रुपयाला पुडी मिळते ती, तर 6-6 ग्रॅम वापराल. तर आपल्याला त्याचं जे प्रमाण आहे ते अगोदरच मेंटेन ठेवायचं, जेणेकरून आपल्याला यानंतरची जी फवारणी घ्यायची आहे. तर करप्यासाठी तर जालीम औषध तेच आहे, तर त्याच्यामुळे काय करायचं आहे आपल्याला, आता 3 ग्रॅम घ्यायचं आहे. पुढे जेव्हा करपा जाणवेल तेव्हा 4-5 ग्रॅम घ्यायचं आहे. स्टेप बाय स्टेप आपल्याला त्याचं प्रमाण वाढवत चालायचं आहे, जेणेकरून आपल्याला रिझल्ट पण चांगले मिळतील. बघा फुटवे संख्या, बघा चांगल्या पद्धतीची फुटवे निघत आहे. ज्या कोशिंबीरमुळे थोडीशी प्लॉटची नासाडी झाली आहे, म्हणजे खतांचा जो आपण वापर करतो आहे जास्त करून या कोशिंबीरमध्ये जात आहे. आणि ज्यांच्या प्लॉटवर थोडा पण करप नाही आहे त्यांनी अवतार घ्यायचं आहे, आणि त्याच्यासोबत ॲम्प्लिको घ्यायचं आहे किंवा कराटे घ्यायचं आहे, जेणेकरून आळे पण थोड्याफार प्रमाणामध्ये असा पिळा कोंबांना जो आहे ना, या इथं असा पिळा मारलेला कोंब निघत आहे, तर जो पिळा दिसेल तर तो एक कॅल्शियम नायट्रेट आपण सोडलेलं आहे असं समजू. कारण की मी मागच्याच व्हिडिओमध्ये कॅल्शियम नायट्रेट पर एकर 5 KG या प्रमाणात सांगितलेलं होतं, तर
की ज्यांनी ज्यांनी वापरलं, पिळाचा प्रॉब्लेम एक तर कॅल्शियम नायट्रेटची कमतरता असते, नाहीतर मग आळेही असते. तर जवळपास हे बघा, ही कॅल्शियम नायट्रेटची कमतरतेमुळे हे असं झालेलं आहे. याला शेंडा नाही आहे, तर शेंडा न येणे म्हणजेच कॅल्शियम नायट्रेटची थोडी कमतरता असते. हे बघा, एक पिळाचा आहे इथं अजून. हे बघा, अशा प्रकारे जो पिळा जो आहे ना, तर हा पिळा जो आहे तो आळ्याचा नाही आहे, याला थोडी कॅल्शियम नायट्रेटची कमतरता आहे. तर कॅल्शियम नायट्रेट सोडून जवळपास याला 20 दिवस झालेले, तर दुसरा डोस आपण देणार आहे, तर तेव्हा हे जवळपास पूर्णच कवर होईल. तर काही काही प्लॉटमध्ये थोडी डाऊन. तर बघा मित्र, अशा पद्धतीची डम्पिंग कुठे कुठे चालू आहे. तर हा प्रॉब्लेम जो आहे हा अँटीबायोटिक औषधांनी जवळपास कवर होतो आहे. खूप डम्पिंग सुरू होते, जवळपास रोजचे 2-3 कोंब मला असे दिसत होते. ही सड वगैरे काही नाही आहे, हे बघू शकता तुम्ही खाली. सड जेव्हा येते तेव्हा हे पण भगव्या कलरचं होतं, अशाच कलरचं इकडं पण होतं, आणि असं उपटल्यानंतर ते उपसून येतं जमिनीतून. तर ही सड वगैरे काही नाही आहे. तर हे हा पण प्रॉब्लेम तुम्हाला स्ट्रेप्टोसायक्लिनने कवर होईल तुमचा. तर हा प्लॉट आहे आपल्याला जवळपास 45 दिवसाचा, आणि तुम्हाला 30 दिवसाचा प्लॉट दाखवतो. हा शेजारचाच प्लॉट जो आहे तो पाण्याअभावी थोडासा लेट लावलेला आहे, तर आपला 30 दिवसाचा प्लॉट आहे. याची पण उगवण बघा कशा पद्धतीने. मी तुम्हाला आज आपल्या लाईव्ह प्लॉटवर अशासाठी येऊन आलो आहे की तुमच्या लक्षात यायला पाहिजे मी जे औषधं सांगतो आहे त्याचे रिझल्ट कशा प्रमाणात आहेत, कशा पद्धतीचे आहेत. बघा, याचे पण स्टंट चांगल्या पद्धतीने आहे. याची उगवण जवळपास 100% झालेली आहे, परंतु अजून हाईट मिळाली नाही. तर याला पण मी कॅल्शियम नायट्रेटचा एक डोस दिलेला आहे, त्याच्यासोबत मरीन गोल्ड ॲक्वाकॉल. आता दुसऱ्या वेळेस ह्युमिक मी त्याला आजच दिलं आहे, हे बघू शकता तुम्ही ओलावा आहे अजून. तर प्रत्येक महिन्याला ह्युमिक द्यायचं आहे आपल्याला, आणि वरतून खत पण आता प्रत्येक महिन्याला नाही, तर 20-21 दिवसाला आपल्याला वरतून खत द्यायचं आहे. तर बघा, हा एक महिन्याचा प्लॉट आहे. तर हा प्लॉट तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा नक्की कमेंटद्वारे कळवा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब. धन्यवाद, आभारी आहे.